जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर रेल्वे स्टेशन येथे एक उत्पादन केंद्र सरकारने सुरू केली आहे। ग्रामविकास व पंचायत राज विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटांच्या कर्तृत्वाचे व कौशल्याचे एकमेव द्वितीय प्रदर्शन व विक्री सोनी या स्वयं सहायता महिला समूह बोरजर यांनी नवापूर रेल्वे स्टेशन येथे सुरू केले आहे। ग्रामीण भागातील महिला स्वयं सहायता समूहाने उत्पादित केलेल्या ग्रामीण वस्तूचे विक्री स्टॉलचे उद्घाटन नवापूर रेल्वे स्टेशनचे स्टेशन अधीक्षक जयप मीना यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक संजीवन संन्यासी, तालुका व्यवस्थापक अरविंद गावित, प्रभाग समन्वयक अंजनी नाईक, प्रगती ग्रामसंघ बोरजरच्या कात्तुबाई गावित, पोलीस पाटील बोरजरचे भीमा गावित, बचत गटाच्या महिला छगनीबाई गावित, बिंदू गावित, अनु गावित, कोमा गावित, देसुला गावित, अंजली नाईक, गंगावती वसावे, इंद्रसिंग गावित आदी उपस्थित होते। सोनी स्वयं सहायता महिला समूह बोरजर या बचत गटाने विक्री स्टॉल सुरू केला असून या स्टॉलमध्ये गावरानी मध, लाल तांदूळ, काळा तांदूळ, गावरानी उडीद डाळ, तुरडाळ, नागलीचे पापड, उडीदचे पापड, तांदूळाचे पापड, आंबे मोहर तांदूळ, बटाटा चिप्स आदी गावरानी वस्तूची विक्री स्टॉलवर होणार आहे। या स्टॉल उभारणीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार व प्रकल्प संचालक राहुल गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यांना तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर नंदुरबार, गट विकास अधिकारी नवापूर देविदास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉल उभारणी करण्यात आली आहे। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। राज्य जीवन उन्नती अभियान यांच्या वतीने आमच्या बचत गट स्थापन केला आणि बचत गट स्थापन करून त्याच्यानंतर ग्रामसंघ स्थापन केला। ग्रामसंघ स्थापन करून त्याच्यात CIF आणि ग्रामसंघाला बरीच काही निधी वगैरे दिली आहे। त्यामधून आम्ही पहिलं प्रथम उमेदचं आभार मानतो की त्यांनी आमच्या बचत गटांना, गरीब ज्या महिला आहेत त्या महिलांना आर्थिक मदत करून गरिबीमधून बाहेर काढण्याचं काम ते करत आहे। आणि विशेष करून आम्ही त्यांचं खूप मनापासून आभार मानतो की आता जे आहे बचत गट प्रगती महिला ग्रामसंघ आहे त्याच्यामध्ये CIF वाटप केला आणि त्यांच्यामधून आम्हाला खरोखरच ते मध आणि तांदूळ, लाल तांदूळ, ब्लॅक तांदूळ आणि आंबेमोहर, बासमती एवढे प्रोडक्ट तयार करून आम्ही बाहेर देखील विकतो आणि आता सध्या इथं देखील ते प्रोडक्ट आम्ही आणून ठेवलं आहे। आणि विशेष करून आता जे रेल्वे स्टेशन नवापूर येथे आम्ही एक स्टॉल उभारणी करून दिली आहे। उमेद अभियानामार्फत त्यांनी रेल्वे स्टेशनला परवानगी मिळवून दिली आणि इथं एक चिप्स, बटाटा चिप्स आणि पापड वगैरे आहे। इतर जे साहित्य आहे ते सगळं रेल्वे स्टेशनला येणारे जाणारे लोकांना जाहिरात पण होईल आणि विक्री पण होईल आणि बचत गटातल्या 2-4 कुटुंबांचं विकास पण होईल
या उद्देशाने या ठिकाणी रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर आहे, आमचे संजीवनी सर आहे आणि अरविंद सर आहे आणि अंजनी मॅडम आहे, या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो की कारण आमच्या बचत गटाला, आमच्या महिलांना हे उद्योग उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल आम्ही आमचे बोर्डचा सोनिया महिला बचत गटाचे पूर्ण महिला आम्ही त्यांचं आभारी आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाची स्थापना नवापूर पंचायत समिती येथे एप्रिल 2017 झाली. त्या माध्यमातून नवापूर तालुक्यात महिला सबलीकरणाच्या उद्देशाने 4000 महिला स्वयंसहायता समूहांची स्थापना झाली, 171 ग्रामसंघ स्थापन झाले आणि 10 जिल्हा परिषद प्रभागात 10 CLFची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये माध्यमातून महिलांना महिला सबलीकरणाचा विशेष हेतू पुढे ठेवून अभियानाच्या माध्यमातून समुदाय गुंतवणूक निधी, खेळते भांडवल, बँक कर्ज असे विविध प्रकारचे अर्थसहाय्य पुरविले जाते. त्याच्या माध्यमातून महिलांनी छोटे मोठे उद्योग करावे जेणेकरून त्यांच्या कुटुंबाच्या व त्यांच्या समूहांच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि त्यांचा जीवनमान उंचावा, जीवनमान सुधारावा या दृष्टीने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान नवापूर तालुक्यात कार्यरत आहे आणि त्याच माध्यमातून एक उपक्रम म्हणून नवापूर रेल्वे स्थानकावर आम्ही एका सोनिया महिला बचत गट बोरजर या गटाला एक छोटा स्टॉल उपलब्ध करून दिला आहे. या स्टॉलच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेले प्रोडक्ट बटाटा चिप्स, पापड, नमकीन, कोल्ड्रिंक्स व इतर काही जे शेतीविषयक उद्योगेविषयक प्रशिक्षण झाले त्या माध्यमातून त्यांनी तयार केलेले जे प्रोडक्ट आहे जसं की वाईल्ड हनी म्हणजे मध, त्याची प्रक्रिया देखील करून ब्रँडिंग पॅकेजिंग करून त्यांनी या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेला आहे. त्याचबरोबर ब्लॅक राईस आहे, रेड राईस आहे, उडीद डाळ आहे, हे पारंपरिक पद्धतीत थोडासा बदल करून चांगल्या क्वालिटीने ब्रँडिंग पॅकेजिंग करून ते देखील स्टेशनवर या स्टॉलवर उपलब्ध करून विक्रीसाठी ठेवण्यात आलेलं आहे. आणि या उपक्रमात विशेषतः रेल्वे विभागाचा, पश्चिम रेल्वे विभागाचा विशेष सहकार्य लाभलं असून आम्हाला एक स्टॉल उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल आम्ही रेल्वे विभागाचे देखील आभारी आहोत.